आणि मोपा जो आसा तो घडये 2022 पर्यंत पुरायही जातलो. बट मोपा हो गोयच्या उदरगतीत म्हणजे आर्थिक उदरगतीचेर सगळ्यात व्हडलो वाटो जर उचलतलो आसत जाल्यार मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतलो. म्हणजे गोयच्या तरणाट्यांक जे मोठ्या प्रमाणात नोकऱ्यो जर उपलब्ध करून दिताले आसत जाल्यार ते मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टाच्या माध्यमातल्यान आमी दिवपाक शकतले. त्या दृश्टीन हो तरणाट्या खातीर खूप मोठो प्रोजेक्ट आसा. एअरपोर्ट बंदरा है ये यहाँ के लोगों के लिए वरदान है या शाप है? आमचो रोजगार थंय जे आमकां मेळोंक जाय आसले ते आज पर्यंत आमकां कांयच मेळोंक ना. सुप्रीम कोर्ट ही अब अंतिम मोहर लगाएगा कि क्या इस प्रोजेक्ट को आगे जाना चाहिए, अगर जाना चाहिए तो कैसे जाना चाहिए. 90 लाख एक्वायर कर दी है जमीन. एक्वायर करने के बाद जब नोटिस आई तब लोगों को पता चला एयरपोर्ट बन रहा है. जो मार्केट रेट है कम से कम वो तो दे दो. वो पैसा भी अभी कैसा दिया है गवर्नमेंट ने? चने दाल के हिसाब से पैसे लोगों को दिए हैं. किसानों से लेके देहाती से लेके गवर्नमेंट ने अभी वो दूसरों को दे रहा है. उसका रेट देखो और लोगों को कितना दिया है वो भी रेट. दूसरों जो प्रश्न आसलो तो कैनल तिलारी सुन जो हो कैनल स्टार्ट जालो. कॅनलाक ॲक्च्युली जी जागा जाई असली सरकारक ती जवळजवळ फक्त एक 5 ते 6 मीटराचो कॅनलची एक लांब रुंदी असली. परंतु त्यांच्यानी बस्तीत 10-15 मीटर जी जागा घेतली आणि आमचे जे उदरनिर्वाहाचे साधन असले काजू म्हणा किंवा भिंडणी आणि ज्यापासून आमकां उत्पन्न मेळटाले ते उत्पन्न त्यांच्यानी नष्ट केले आणि त्याचो ह्या अजूनय त्या हेतूरसून पाणी येऊपाची काय शक्यता ना आणि अजून पाणी येऊकय ना. कॉन्ट्रोवर्सी ओव्हर द ग्रीनफील्ड मोपा एअरपोर्ट इज रिफ्युजिंग टू डाय डाऊन. लँड ओनर्स फॉर अप इन आर्म्स अलर्जिंग दॅट द गव्हर्नमेंट हॅड टेकन देअर लँड अँड इग्नोर देम कम्प्लिटली. एअरपोर्ट नका, आमका रस्तो नका आणि काय नका, आमका शेती आमका करून खाऊची इच्छा असा. हायवे काय नॅचरल हायवे गेलो त्याला सर्व्हिस रोड सारखो ना लोकांक. परत ते जमीन शेताच्या जमिनी गेलेले असं दुसरं प्रॉब्लेम आहे. त्यानंतर आमचे आता न्हयक इतको प्रॉब्लेम झाले ती कोसळत गेलेली असा. माडाचे माड गेले लोकांचे आणि हे केले तर पडलेले असं भीतर. तर तेतूतच त्यांचं काय मेळाक ना गव्हर्नमेंटान काय एक धोक ना देतो आणि काय घ्या. जब इंटरनॅशनल एअरपोर्ट बनेगा हमारे लिए समस्या बहुत बढ़ जाएगी क्योंकि अगर वो प्लेटो पे बरसात का पानी वहाँ से नीचे नहीं जाएगा जमीन में नहीं जाएगा पूरे एरिया में जितने गांव है वो पूरे गांव को पानी की समस्या हो जाएगी क्योंकि वही जो बरसात का पानी उधर बरसता है वो प्लेटो पे वो झरने से हर एक गांव में बहुत सारे झरने थे या स्प्रिंग्स थे वो धीरे धीरे अभी बंद हो जाएंगे. इसके लिए किसी ने ध्यान ही नहीं दिया है. जी किदें मदद करपाक जाय नोकरेच्या बाबतीत आसतले आनी किदें जे फार्मर म्हणून जर लॉस जाता आसत जाल्यारूय तांकां सगळे ऑप्शन्स जे आसा ओपन केल्ली. आपको जो आवाज है वो दिल्ली तक कौन लेके जाएगा? मैं आपको यहां वादा करके देता हूं आपको जो समस्या है मैं सांसद में उठाऊंगा दिसंबर महीने. We will raise this demand in This is the our last request to safeguard this village from all these evil things. Government has to act on this, otherwise there will be no any existence of this village.